नमस्कार महाएम टी व्ही मध्ये मी गायत्री आपलं स्वागत करते आपल्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा उद्याचा मुंबई दौरा आज राज्यात चर्चेचा विषय ठरतोय चर्चेचा विषय यासाठी की मुख्यमंत्री योगींचा दौरा हा मुंबईतील बॉलिवूड इंडस्ट्री उत्तर प्रदेशात हलविण्याचा डाव आहे अशी टीका राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील नेते मंडळी करत आहेत याचाच आढावा आणि थोडीशी पार्श्वभूमी आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत उद्धव ठाकरे सरकारला एक वर्ष पूर्ण झालंय मात्र राज्य सरकारला विकासाची एक नवी दिशा मिळताना दिसत नाही फडणवीस सरकारच्या काळातील प्रकल्पांना स्थगिती मिळत चालली आहे कोरोना आकडेवारीतही महाराष्ट्राने उच्चांक गाठलाय लॉकडाऊन मध्ये झालेली नागरिकांची फरपट कुणीही विसरू शकलेलं नाही या काळात ठाकरे सरकारने प्रचंड कष्ट सोचले सोयीसुविधा दिल्या असंही नाही राज्यातील आणि मुंबईतील कोरोनाचा हा, हा आपण सर्वच जण जाणून आहोत या उलट उत्तर प्रदेशातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत कोरोना बाधितांची व मृत्यूची आकडेवारी संपूर्ण जगाला अचिंबित करणारी ठरली देशभरातून तीस ते पस्तीस लाख स्थलांतरित मजूर आणि कामगार बंधू उत्तर प्रदेशातील आपापल्या गावांमध्ये परतत होते या काळातही उत्तर प्रदेश सरकारने अतिशय संवेदनशील पद्धतीने ज्या प्रकार परिस्थितीची हाताळणी केली त्यामुळे संपूर्ण राज्य एका मोठ्या संकटातून यशस्वीरित्या बाहेर पडलं कोरोना संकट काळातही संपूर्ण जगासह देशातही मंदीचं सावट घोंगावत होतं कोरोनानंतर तर महाराष्ट्राच्या तिजोरीवरील भार वाढतच चालला होता मा महामारी हाताळण्यात आलेल्या अपयशामुळे राज्यात देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण आणि सर्वाधिक मृत्यू झाले व त्याचाच परिणाम राज्यातील आर्थिक स्थितीवर देखील झाला देशांतर्गत मानांकन संस्था केयरने सादर केलेल्या अर्थविषयक अहवा, अहवालावरून राज्यातील उद्धव ठाकरे सरकारने एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान बारा हजार पाचशे कोटींच्या निश्चित निधी व्यतिरिक्त सुमारे सदोतीस हजार पाचशे कोटी उधारीवर घेतले तर याच काळात सहकारी सरकारी महसुलात सुमारे सेहेचाळीस हजार कोटींची घट झाली राज्य सरकारने घेतलेले कर्ज एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान एकशे सत्तर टक्क्यांवर पोहोचले सुरू केलेल्या अनेक चांगल्या योजनांना स्थगिती देण्याचे काम या सरकारनं केलं या उलट योगी सरकारने कोरोनाच्या परिस्थितही परिस्थितीतही संधी शोधत राज्यातील जनतेसाठी विकासाची वाटही शोधली उल्लेखनीय म्हणजे कोरोना काळात तब्बल सत्तावन्न देशी आणि विदेशी कंपन्यांनी उत्तर, प्रदेशा उत्तर प्रदेशात सुमारे सेहेचाळीस हजार पाचशे एक कोटींच्या गुंतवणुकीचे करार केले त्यातही चांगली बाब म्हणजे यातल्या अनेक कंपन्या आपले चीनमधील प्रकल्प बंद करून भारतात किंवा उत्तर प्रदेशात येत आहेत योगी आदित्यनाथ यांच्या आधी उत्तर प्रदेशात काँग्रेस समाजवादी पक्ष बहुजन समाज पक्ष यांनी सत्ता गाजवली पण राज्य मागासलेले आणि भ्रष्टाचाराने गुंडगिरीने बजबजले कसे राहील याकडे त्यांनी जास्त लक्ष दिलं मात्र योगी आदित्यनाथ यांनी ही प्रतिमा पुसत पुसण्यासाठीचे प्रयत्न चालवले आणि उत्तम प्रदेश करण्याचा प्रण घेतला आज तेजीस प्रचिती योगिंच्या प्रत्येक निर्णयांमधून दिसून येते लव जिहाद विरोधी सर्वप्रथम कायदा करत एक आदर्श त्यांनी इतर राज्यांसमोर ठेवला यामुळे हिंदुत्व आणि राष्ट्रियत्वाला विरोध करणाऱ्या काँग्रेस दावे पक्ष आणि एमआयएम सारख्या sette सेक्युलर झालेल्या शिवसेनेसारख्या पक्षाला पक्षा मोठी चपराक बसली इंडिया टुडे आणि कारवी इनसाइट्स ने देश भरात 15 ते 27 जुलै या कालावधीत केलेल्या सर्वेक्षणामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे ठरले बिल माफी सवलत असेल असेल शेतकऱ्यांना खते बी बियाणांचा पुरवठा सुरळीत करण्या असेल या साध्या साध्या मागण्याही ठाकरे सरकार पूर्ण करू शकलं नाही येत्या काळात उत्तर प्रदेश विकासाच्या दिशेने वेगाने घोडदौड करेल व रोजगारासाठी अन्य राज्यात जाणाऱ्यांचा प्रदेश म्हणून नव्हे तर रोजगार देणारा प्रदेश म्हणून नावाजला जाईल याची खात्री निश्चितच वाटते याचे केवळ वा भगवाधारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेच असतील आपल्या राज्यात अधिकाधिक गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ घराबाहेर पडले आहेत याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री स्वतः नोएडामध्ये फिल्म सिटी उभारण्यासाठी आग्रही आहेत यामध्ये कोणत्याही त्रुटी राहू नयेत व अधिकाधिक गुंतवणूक व्हावी याचा अभ्यास करण्यासाठी म्हणूनच योगी आदित्यनाथ उद्या मुंबईत येत आहेत खर तर लोकशाही व्यवस्थेत एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दुसऱ्या राज्याला भेट दिल्यास काँग्रेस असेल किंवा इतर पक्ष असेल यांनी टीका करण्याचं काहीच कारण नाही उलट हा महाराष्ट्रासाठी अभिमानाचा मुद्दा आहे की उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आज अभ्यास दौऱ्यासाठी महाराष्ट्रासारख्या राज्याची निवड करत आहेत तुम्हालाही याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि एम टी बीच्या फेसबुक पेजला लाईक करा आमचा हा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आमचं पेज आहे डब्ल्यू धन्यवाद